बरी द हॅचेट याचा अर्थ काय होतो, जुनी दुश्मनी पुरून टाका. पुरून टाका ही आपण जी हॅचेटचा अर्थ काय होतो, छोटीशी एखादी हलकीशी कुऱ्हाड, ठीक आहे ना. एंड अ कॉरल ऑर कॉन्फ्लिक्ट अँड बिकम फ्रेंडली, जुने वाद मिटवून टाका, पाठीकोरी करा आणि मैत्रीपूर्ण संबंध तयार करा, याला म्हटलं जाते बरी द हॅचेट. बरी हा वर्ब आहे की नाही, तर तुम्हाला हा चेंज करता येऊ शकतो तुमच्या वाक्यानुसार. बघा, अशोक अँड राधा हॅड बीन अवॉइडिंग इच अदर. अशोक आणि राधा एकमेकांना अवॉइड करत होते, टाळत होते, सिन्स द डायव्हर्स, डायव्हर्स त्यांचा तलाक झाल्यापासून. बट आय सॉ देम टुगेदर इन धिस मॉर्निंग, पण मी त्यांना या सकाळी सोबत पाहिलं. सो आय थिंक, मला असं वाटते दे मस्ट हॅव बरीड द हॅचेट. मला वाटते की त्यांनी त्यांचे मतभेद संपवून टाकलेले आहे, ते पुन्हा एकत्र आलेले आहेत. बरीड, बघा, बरी हा जो बरीड आहे ना, म्हणजे तो वर्ब आहे, तो तुमच्या पद्धतीने तुम्हाला चेंज करता येतो.